नमस्कार बालमित्र हो, आपण अ विजिट टू अ गार्डन हा पाठ अभ्यासत आहोत। या पाठामध्ये आपल्याला एक नकाशा आलेला आहे, त्याचं वाचन आपल्याला यायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी आपण नकाशा वाचन घेत आहोत। या ठिकाणी नकाशामध्ये गार्डनमधील विविध ठिकाणांची नावे दिलेली आहेत आणि तिथे जाण्याचा रस्तासुद्धा दिलेला आहे। या नकाशाच्या मदतीने या सर्वांची माहिती आपल्याला होणार आहे। या ठिकाणी प्रथमतः एंट्रन्स हे नाव लिहिलेले आहे। एंट्रन्स याचा अर्थ प्रवेशद्वार, म्हणजे या ठिकाणी गार्डनमध्ये आपल्याला प्रवेश करायचा आहे। त्यानंतर आपल्याला जायचं आहे पाचू कॉर्नरला। पाचू कॉर्नर हा गार्डनमधला एक भाग आहे। त्यानंतर पुढे जाताना आपल्याला हिरा गार्डन लागते उजव्या बाजूला। त्यानंतर त्याच्याच डाव्या बाजूला मोती रिसॉर्ट आहे। मोती रिसॉर्ट म्हणजे हॉटेल। त्यानंतर आपण पुढे गेल्यास पुष्कर गार्डन लागते, बरोबर। पुष्कर गार्डनच्याच बाजूला माणिक गार्डन आहे। त्यानंतर पुढे मोती रिसॉर्टच्या पुढे गेल्यानंतर जेम्स नर्सरी आपल्याला लागते। जेम्स नर्सरी म्हणजे त्या ठिकाणी छोटे रोपं बनवलेले असतात, त्याला आपण नर्सरी म्हणतो, आपल्याला माहितीच आहे। आणि त्यानंतर सर्वात शेवटी नील लेक आहे। लेक म्हणजे तळे, ज्या ठिकाणी आपण बोटिंग वगैरे करू शकतो। तर अशा पद्धतीने या नकाशाचं वाचन करायचं आहे आणि यातून आपल्याला नकाशातील विविध घटकांची माहिती होणार आहे। धन्यवाद।